नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्र हो, 16 सोमवार म्हणजे लागोपाठच्या 16 सोमवारांना केलेला उपवासाचे व्रत। हे शंकराचे व्रत अतिशय शीघ्र फलदायी आहे असे सांगितले जाते। मित्र हो, श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळविण्यासाठी, दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी, मनेची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात। 16 सोमवारचे पूजे साहित्यात शिवाची मूर्ती, बेलपत्र, जल, धूप, दीप, गंगाजल, धतुरा, अत्तर, पांढरचंदन, रोळी, अष्टगंधी, पांढरे वस्त्र, नैवेद्य, ज्यात चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्यात गुळ मिसळून तयार केला जातो तो प्रसाद असतो। मित्रहो, कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प सोडावा लागतो। यासाठी हातात जल, अक्षता, विडा, सुपारी आणि नाणी घेऊन शिवमंत्रासह संकल्प सोडावा। 16 सोमवारची पूजा पद्धत आता आपण जाणून घेऊया। व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे। व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात, त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवतात। मित्रहो, 16 सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या 17 सोमवारी व्रताचे उद्यापन करतात। 17 सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढील कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते। व्रत करणारा दिवसभर उपवास करतो। निर्जळी उपवास अधिक फायदेकारक असतात, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपवास करावा। ज्याला उपवास जमत नाही त्याने शिरा, खीर वगैरे, गहू, गुळ, तूप मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते। व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानासह पंचोपचार पूजा करतो व 16 सोमवार कथा किंवा 16 सोमवार महात्म्य ही पोथी वाचतो। नंतर शिवस्तुती म्हणून आरती करतो। कापूर जाळून कापूर आरती देखील केली जाते। त्यानंतर कणकेच्या चूरम्याचा प्रसाद वाटला जातो। याच गोष्टी लागोपाठच्या 16 सोमवारी करतात। मित्रहो, कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वतः घ्यावा। चुरमा गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे, त्याप्रमाणे हाताने कुसकरून चाळणीने चाळाव्या। यात योग्य प्रमाणात गुळ व तूप घालावे। याचे पेढे किंवा लाडू केले तरी काही हरकत नाही। व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा घेऊन उपवास सोडावा। चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये, तसेच उपवासाच्या खायच्या कोणत्याही पदार्थात मीठ असता कामा नये, कारण या दिवशी मीठ वर्ज्य आहे। मित्र, 16 सोमवार व्रताचे उद्यापन विषयी सुद्धा आपण आता जाणून घेऊया। उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 किलो कणकेचा चुरमा लागतो। पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या आणि अबीर, गुलाल, सेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षदा, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळं, 108 किंवा 1008 बेलाची पाने आणि नैवेद्य या 16 वस्तू लागतात। देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करतात। मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी भोलेनाथाला प्रार्थना करतात व चुरम्याचे 3 भाग करून 1 भाग देवापुढे ठेवला जातो तर दुसरा देवळातल्या ब्राह्मणाला वाटावा लागतो किंवा गायीला चारावा, 3रा भाग घरी घेऊन यावा। देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची षडोपचारपणे पूजा करता येते। ब्राह्मणे न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी चालतात। उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील 16 सोमवाराप्रमाणे 16 सोमवार कथा व 16 सोमवार महात्म्य वाचतात, शिवस्तुती म्हणून आरती करतात, चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खातात,
कुटुंबातले सर्वजण पंचपक्वानाचे भोजन करतात। हे व्रत मनोभावे करणाऱ्यांची इच्छा श्री शंकर भोलेनाथ पूर्ण करतात अशी मान्यता आहे। मित्रो, हे 16 सोमवार केल्याने व्रत करता दरिद्री जरी असला तरी तो धनवान होतो, रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते, दुःखी माणसाला सुख प्राप्त होते, मनात काही चिंता असेल तर तीही नाहीशी होते, दूरदेशी असलेल्या आपल्या माणसाची भेट होते, निपुत्रिकांना पुत्र कन्याचा लाभ होतो, कुमारिकांना मनपसंत पती मिळतो, व्यापाऱ्यांना व्यापारात फायदा होतो, नौकरदारांना नोकरीत प्रमोशन मिळते। श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्यांच्या मनाची सर्व इच्छा परिपूर्ण होतात। तर मित्रो, ही होती 16 सोमवार व्रताविषयीची विशेष माहिती। अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।